आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निपाणी स्मार्ट सिटी होण्यासाठी नगरपालिकेचे परिवर्तन गरजेचे, आमदार सौ शशकला जोडले. निपाणी नगरपालिकेवर भाजपाची सत्ता नसल्याने अनेक विकास कामांना खीळ बसत आहे, त्यामुळे अनेक शासकीय योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत. निपाणी नगरपालिकेवर भाजपची सत्ता आल्याशिवाय जनतेचा सर्वांगीण विकास होणार नाही, त्यामुळे मतदारांनी 31 तारखेला होणाऱ्या निपाणी नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असं आवाहन आमदार शशकला जोल्ले यांनी केलं. त्या निपाणी येथील प्रभाग क्रमांक 13 मधील भाजपचे उमेदवार संगीता चौगुले यांच्या प्रचारात हुडको कॉलनी येथे आयोजित प्रचार सभे प्रसंगी बोलत होत्या. यावेळी उद्योगपती प्रवीणभाई शहा, डॉक्टर सी कुरबेट्टी, अमित रामन कट्टर, प्रतिभा कुलकर्णी, कल्पना तळसकर, आर पाटील, भर्मा सातवार, प्रकाश कुलकर्णी, सचिन कांबळे, एस सुनार, विनायक नेजे यांच्यासह वॉर्डातील महिला, ग्रामस्थ व बीजेपी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी निपाणीहून तानाजी बिरनाळेसह शिवाजी भोरे. फक्त कमळ करा, कमळ करा, कमळ करा. आपल्या आजूबाजूचे ओळखीचे पण असतील त्यांनाच फोन करून सांगा, पाहुणे असतील त्यांना बोलवून घ्या मतदारांना. आज मला सांगा, 4 दिवसात निवडणूक राहिली, आज वेळ येऊन तुमच्याकडे येतात, वेळात वेळ काढून खरोखर धन्य आहेत, खरोखर धन्य आहेत. आणि असं तुमचं प्रेम वहिनीनं मिळावं आणि आपला नगरपालिकेवर झेंडा वहिनींचाच राहावा अशी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. एक समाधानकारक वागणूक मिळायला पाहिजे, आदरानं त्यांनी वागणूक दिला पाहिजे, या बसा काय काम आहे म्हणून विचारलं पाहिजे आणि वेळेत काम करून दिलं पाहिजे आणि कुठलेही पैसे न घेता काम तिथं व्हायला पाहिजे, हे आपण सगळ्यांनी मिळून करायचं आहे. म्हणून आपल्याला हे निवडणुका फार महत्वाचं आहे. ह्या वेळेला आम्ही तिथं आलो नाही तर परत 20 वर्ष तुम्ही मागे जाणार आहे, पुढे तरी यायचा गोष्टच नाही. मग मी काय, मी आमदार आहे, आमदारकीच्या माध्यमातून माझं काम होत चालतील, परंतु तुमच्यापर्यंत येऊन पोहोचायला मला शक्य होणार नाही.